नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मनुष्याचे जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये आज आपण एका नवीन व महत्त्वपूर्ण योगाचा अभ्यास करणार आहोत, तो म्हणजे अमला योग होय. ज्योतिष शास्त्रानुसार अमला योग हा अत्यंत शुभ योग असून जातकाचा भाग्योदय करण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच हा योग अत्यंत दुर्मिळ देखील आहे. त्यामुळे अमला योग असलेल्या पत्रिका फार कमी बघायला मिळतात. आजच्या काळामध्ये एखादी व्यक्ती श्रीमंत आहे म्हणजे तो यशस्वी आहे असं आपण मानतो. प्रत्यक्षात मात्र तसे नसते. खरे तर आपल्याला समोरच्या व्यक्तीची फक्त श्रीमंत दिसत असते, त्याने ती कशी मिळवली आहे याकडे आपलं लक्ष नसतं, किंवा जाणीवपूर्वक आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. आजकाल सर्वांना झटपट पैसे कमवण्याची लालसा लागलेली आहे. आयुष्यात सरळ मार्गाने झटपट कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. श्रीमंती संपत्ती तर अजिबातच नाही. ती मिळवण्यासाठी तुम्हाला काही चुकीची कामे, चुकीचा व्यवसाय किंवा व्यवस्थेशी दोन हात करावे लागतात. अशा मार्गाने पैसे कमवून मोठ्या झालेल्या व्यक्तीला आपण यशस्वी म्हणत असतो, जे चुकीचं आहे. आध्यात्मिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या अशा व्यक्तींची गणना यशस्वी व्यक्तीमध्ये केली जाऊ शकत नाही व अशा व्यक्तींना मोक्षाची प्राप्तीही होत नाही. तर मग यशस्वी व्यक्ती कोण? तर जी व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार करून दिमाखाने वावरते आहे, तसेच ती स्वच्छ मनाची व तितक्यात स्वच्छ आचरणाची आहे, ती व्यक्ती कधीही दुसऱ्यांचे वाईट चिंतित नाही. म्हणूनच अशा व्यक्तीविषयी समाजातही कुणी वाईट बोलत नाही. त्यांना नेहमी इतरांकडून मान सन्मान मिळत राहतो. चांगली माणसं सदैव अशा व्यक्तीच्या अवतीभोवती असतात. अशा व्यक्तींना तुम्ही कधीही भेटा, त्यांच्या तोंडून तुम्हाला चांगलेच ऐकायला मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला एखादा सल्ला किंवा मार्गदर्शन घ्यावेसे वाटेल. थोडक्यात अशी व्यक्ती जी तुम्हाला सर्वार्थाने प्रेरक व आदरणीय वाटते, अशा व्यक्तीला यशस्वी व्यक्ती असे म्हटले जाते. आपल्याला श्रीमंत खूप भेटतील, मात्र अशा व्यक्ती फार क्वचित भेटत असतात. कारण अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे दुर्मिळ असलेल्या अमला योगामुळे घडलेले असू शकते. आता अमला योग म्हणजे काय, तो पत्रिकेत कसा तयार होतो हे आपण समजून घेऊया. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार जेव्हा एखाद्या पत्रिकेमध्ये लग्न किंवा प्रथम स्थानापासून किंवा चंद्र पत्रिकेत विराजमान असलेल्या स्थानापासून दशम स्थानात एकापेक्षा जास्त ग्रह असतील, तर अशा पत्रिकेमध्ये अमला योग तयार होत असतो. अमला योग ज्या जातकाच्या पत्रिकेत असतो
तो जातक आपल्या व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रामध्ये उत्तुंग असं यश प्राप्त करीत असतो. सोबतच तो अत्यंत स्वच्छ चारित्र्याचा असतो. चांगले आचरण हा त्याच्याकडे असलेला सर्वात महत्त्वाचा गुण असतो. म्हणूनच असे जातक समाजात मान सन्मान मिळवून फार लोकप्रिय होतात. ते इतरांसाठी आदर्श, प्रेरक व मार्गदर्शक असं सर्व काही असतात. पत्रिकेत अमला योग तयार होण्यासाठी आवश्यक असणारी ग्रहस्थिती लक्षात घेता हा योग प्रत्येक तिसऱ्या पत्रिकेत होऊ शकतो. कारण प्रत्येक तिसऱ्या पत्रिकेत लग्नापासून किंवा चंद्रापासून 10व्या स्थानावर एकापेक्षा जास्त ग्रह विराजमान असू शकतात. असे असेल तर या योगाची शुभ फळं प्रत्येक तिसऱ्या जातकाला लाभली पाहिजेत. प्रत्यक्षात तसे होत नाही. कारण अमला योग तयार होण्यासाठी किंवा त्याची शुभ फळं जातकाला प्राप्त होण्यासाठी इतरही काही गोष्टी आवश्यक असतात. पत्रिकेत हा योग तयार होण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम सांगितलेले आहेत. ते नियम जर पत्रिकेत घेतले तर आपच्या लक्षात येईल की अमला योग हा अत्यंत दुर्मिळ असून भाग्यवंतांच्याच पत्रिकेत तो तयार होतो. आता हे नियम कोणते ते आपण बघूया. पत्रिकेत लग्नापासून किंवा चंद्रापासून दशम स्थानावर जे ग्रह विराजमान असतील ते शुभ असायला हवेत. दशम स्थानावर असणारे ग्रह जर अशुभ असतील तर त्यांच्यापासून मिळणारी फळं सुद्धा अशुभच असतील. असे ग्रह जर अमला योग तयार करू शकत नाहीत, उलट त्यांच्यापासून एखादा शुभ योग तयार होण्याची शक्यता असते. 3. दशम स्थानावर असणारे ग्रह बलवानही असायला पाहिजे. म्हणजे त्यांच्यापासून तयार होणारा अमला योगही तितकाच शक्तिशाली होऊन जातकाला अधिक लाभ देऊ शकेल. दशम स्थानी असणारे ग्रह जर निर्बली असतील किंवा एखाद्या अशुभ ग्रहांची त्यांच्यावर दृष्टी असेल तर त्यांच्यापासून अमला योग तयार होऊ शकत नाही. आणि झालाच तरी त्याची शुभ फळं देण्याची शक्ती ही कमी असेल. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास समजा एखाद्या जातकाच्या पत्रिकेत रवी हा ग्रह दशम स्थानी विराजमान आहे, मात्र तो बलहीन आहे. तसेच पत्रिकेत चतुर्थ स्थानी विराजमान असलेला शनी हा नैसर्गिक पापग्रह दशम स्थानी असलेल्या रवीवर आपली अशुभ दृष्टी टाकत आहे. त्यामुळे आधीच बलहीन असलेला रवी शनीच्या अशुभ प्रभावात आहे. अशा वेळी पत्रिकेत अमला योग तयार होऊ शकत नाही. ही ग्रहस्थिती जातकाला शुभ परिणाम न देता उलट एखादा अशुभ परिणाम देऊ शकते. त्यामुळे जातकाला व्यवसायामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये नुकसान सहन करावे लागू शकते. त्याची व्यवसायातील किंवा समाजातील पद कमी होऊ शकते. त्याला अपमान सहन करावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर तो वाईट मार्गालाही लागू शकतो. कुठलेही कार्य करीत असताना संकटाचा सामना करावा लागू शकतो. ज्याप्रमाणे ग्रह जितका बलवान तितकी त्याची शुभ फळं जातकाला मिळतात, अगदी त्याच प्रकारे ग्रह जितका अशुभ तितकी अशुभ किंवा वाईट फळे जातकाला प्राप्त होत असतात. तितक्या त्याच्या समस्या वाढत असतात. योग तयार होण्यासाठी ज्योतिषशास्त्राने सांगितलेले सर्व नियम लक्षात घेऊन जातकाच्या पत्रिकेमध्ये अमला योग
किंवा इतर कुठलाही योग बघत असताना ग्रहांचा स्वभाव, बळ, स्थिती या बाबी अत्यंत बारकाईने बघितल्या गेल्या पाहिजेत. पत्रिकेतील अमला योगाविषयी समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असे मला वाटते. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आजच्या भागातील अमला योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.